नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी जी सर्कल या यूट्यूब चॅनलवर आज आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे फर्स्टली मित्रांनो थँक्स टू ऑल कारण की तुमच्या सपोर्टमुळे आपली फॅमिली आता टू के सबस्क्रायबरची झालेली आहे तर आपण या निमित्ताने एक नवीन सिरीज चालू करत आहोत आणि त्या सिरीजचं नाव आहे पाच मिनिटाचा अभ्यास म्हणजेच आपण त्याला फाय मिनिट लर्निंगसुद्धा संबोधू शकतो आणि या निमित्ताने आपण यामध्ये काय करणार आहोत तर चालो घोडामोडी हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स यांसारखे जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत याच्यामधील जे हायली इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तर या टॉपिकचा आपण पाच मिनटात अभ्यास करणार आहोत किंवा पाच मिनटात आपण त्याची जस्ट रिव्हिजन करणार आहोत तसेच यामध्ये आपण ट्रिक्स अँड टिप्ससुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करू तर आता आपण वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूया तर आज आपण चालू घोडामोडी या विषयातील शासकीय योजना हा टॉपिक बघूया आणि यामध्ये ज्या चार महत्त्वाच्या स्कीम आहेत ज्या की तुम्हाला माहिती आहे महिलांशी रिलेटेड असतील किंवा न्यूट्रिशनशी रिलेटेड असतील किंवा स्वच्छ भारतसारखी जी महत्त्वाची स्कीम आहे हे तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा पूर्व असेल किंवा कंबाईन पूर्व असेल यांसारख्या परीक्षांमध्ये या स्कीम विचारल्या जातात त्यामुळे या महत्वाच्या स्कीम आज आपण पाच मिनिटात अभ्यासूया यामध्ये आपण बघूया स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दुसरा टप्पा सुपोषित मा अभियान टीच फॉर ट्रायबल आणि पोषण अभियान या चार स्कीमचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत तर पहिले आपण त्याला प्रश्न स्वरूपात बघूया पहिला प्रश्न आहे सुपोषित मा अभियानाचे खालीलपैकी कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यामध्ये पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा ऑप्शन आहे अमित शहा तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर हर्षवर्धन आणि चौथा ऑप्शन आहे ओम बिर्ला आता तुम्हाला मित्रांनो माहिती असेल की नरेंद्र मोदी हे मोस्टली ज्या काही स्कीम असतात त्यांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते केलं जातं मात्र या स्कीमचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्तेही नाही आणि अमित शहा यांच्यासुद्धा हस्ते नाही आहे आता सुपोषित मा अभियान हे आरोग्याशी निगडीत आहे त्यामुळे तुम्हाला वाटू शकते की डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते झालं असेल हे उद्घाटन मात्र डॉक्टर हर्षवर्धन हे सुद्धा ऑप्शन नसून ओम बिर्ला हे राईट आन्सर आहे आता आपण सुपोषित मा अभियानाबद्दल जाणून घेऊया सुपोषित मा अभियानाचा हा लोगो आहे हा तुम्ही लक्षात ठेवू शकतात त्याच्यानंतर आता आपण बघूया ओम बिर्ला यांच्या हस्ते कोटा या ठिकाणी एक मार्च दोन हजार वीस रोजी या अभियानाला सुरुवात झाली लक्षात घ्या तारीख खूप महत्वाची आहे एक मार्च दोन हजार वीस कोणत्या ठिकाणी झालं तर कोटा या ठिकाणी आता कोटा कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान या राज्यात आहे ओम बिर्ला यांनी कोटा या ठिकाणीच काय केलं कारण की कोटा हा ओम बिर्ला यांचा मतदारसंघ आहे आणि ओम बिर्ला कोण आहेत तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता आपण बघूया या या योजने या योजनेचा नक्की उद्देश काय आहे तर योजनेचा उद्देश आहे की भारताला कुपोषण मुक्त बनवणे आपला टार्गेट कधीपर्यंतचा आहे भारताला कुपोषण मुक्त बनवण्याचा तर तो आहे दोन हजार बावीस पर्यंत कुपोषणमुक्त भारताचे लक्ष आपण काय केलं आहे ठरवलं आहे आणि ते जर आपल्याला गाठायचं असेल तर आपल्या त्यासाठी एक योग्य योजना अम अंमलबजावणी त्याची करणे गरजेचे आहे त्यामुळे आपण सुपोषित महाअभियान हे आणलेलं आहे आता याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट काय आहे याचं तर गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे आरोग्य सुव्यवस्थित ठेवणे हा आपला मुख्य उद्दिष्ट आहे ठीक आहे लक्षात ठेवा गर्भवती महिला आणि नवजात बालक या दोघांचा यामध्ये समावेश आहे या, या कार्यक्रमांतर्गत हजारहून अधिक महिलांना एक महिन्यासाठी भोजन दिले जाईल ठीक आहे लक्षात ठेवा हजारहून अधिक महिलांना एक महिन्यासाठी भोजन ही सुविधा प्रति कुटुंब फक्त एका व्यक्तीसाठी लागू आहे म्हणजे जर एका कुटुंबात दोन महिला गरोदर असतील तर त्यापैकी फक्त एकाच व्यक्तीसाठी ही योजना लागू असेल म्हणजे दोन्हीच्या दोन्ही महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही निवडण्यात आलेल्या महिलांना सतरा किलो संतुलित आहार किट देण्यात येईल ठीक आहे सतरा किलोचं एक संतुलित आहार किट देण्यात येईल यामध्ये गहू तांदूळ ज्वारी बाजरी खजूर यांसारखे जे पोषक घटक आहेत ते यांचं किट हे असणार आहे आणि आपल्या माहिती आहे की दोन हजार बावीसचा आपण टार्गेट ठेवला आहे भारताला कुपोषण मुक्त बनवण्याचा आता लक्षात घ्या निवडण्यात आलेल्या महिला म्हणजे या कोणत्या महिला आहेत तर ज्या गरोदर महिला असणार आहेत त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार आहे आणि त्यामधून ज्या महिलांना पोषणाची गरज आहे त्या महिलांसाठी हे किट देण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण सुपोषित अभियान बघितलं आता आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे टीच फॉर ट्रायबल या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आता प्रत्येक स्कीमचा अभ्यास करताना त्याचं उद्देश जर आपल्याला माहिती असेल तर ती स्कीम लक्षात ठेवणं आपल्याला जातं आता आपण ऑप्शन बघूया आदिवासींना शालेय शिक्षणात प्रोत्साहन देणे आदिवासी महिलांना शिक्षणात प्रोत्साहन देणे आदिवासींना उद्योजकता कौशल्य प्रदान करणे आणि यापैकी नाही हे चार ऑप्शन आहेत त्यातलं आन्सर काय असेल हे आता आपण बघूया तीस दिवसांचा क्षमता बांधणी हा कार्यक्रम असणार आहे ठीक आहे किती दिवसांचा असणार आहे तीस दिवसांचा टीच फॉर ट्रॅव्हल हा कार्यक्रम असणार आहे आणि एकोणावीस मार्च दोन हजार वीस रोजी हा ट्रायफेड मार्फत सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे तारीख लक्षात ठेवा एकोणावीस मार्च रोजी ट्रायफेड मार्फत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे याचा उद्देश आहे आदिवासींना उद्योजकता कौशल्य प्रदान करणे म्हणजे तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आदिवासींना उद्योजकता कौशल्य प्रदान करणे ठीक आहे आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये दोन ते तीन आय आय टीचा त्या ठिकाणी समावेश आहे की ज्या या योजनेला सहाय्य करणार आहेत कारण की उद्योजकता कौशल्य प्रदान करायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे जे काही टेक्निकल एज्युकेशन आहे त्यामध्ये आय आय टीज आपल्या खूप पुढे आहेत तर आय आय टी लखनौ आणि आय आय टी मद्रास या दोन आय आय टीज या योजनेला सहाय्य करणार आहेत ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया आता स्वच्छ भारत ग्रामीण दुसरा टप्पा खालीलपैकी कोणत्या वर्षांदरम्यान असेल जो की तुम्हाला माहिती आहे पहिला टप्पा पाच वर्षांचा होता तर दुसरा टप्पा सुद्धा मोस्टली पाच वर्षाचा असण्याची शक्यता जास्त आहे आता या लॉजिक वरून आपण काय करू शकतो तर दोन ऑप्शन आपण क्लिक कट करू शकतो ठीक आहे कारण की हा दहा वर्षाचा आहे आणि हा तीन वर्षाचा आहे आता आपण बघूया काय आहे तर आपण बघतो या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन दुसरा टप्पा ग्रामीण भागाशी निगडीत आहे तर लक्षात घ्या याचं जे वाक्य आहे ते आहे एक कदम स्वच्छता की ओर हे विचारलं आहे परीक्षेला आधी सुद्धा तर तुम्ही लक्षात ठेवा एक कदम स्वच्छता की ओर तर आज दुसरा टप्पा हा चार मार्च दोन हजार वीस रोजी सुरू करण्यात आला आहे कोणामार्फत करण्यात आला तर आता आपण बघूया केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत लक्षात घ्या गजेंद्रसिंग शेखावत हे केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत यांनी स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा ग्रामीण हा सुरू केला आहे याचा कालावधी दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस दरम्यानचा असणार आहे म्हणजे तुम्हाला उत्तर मिळालं असेल ऑप्शन नंबर दोन दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या दरम्यान दुसरा टप्पा सुरू होते आता याच्यामध्ये काय काय होणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तर लक्षात घ्या यामध्ये फेज वन मध्ये जे काही आपण प्रयत्न केले आहेत तर त्यांना काय करायचं आपल्याला बळकटी द्यायची आहे ठीक आहे म्हणजे जे काही शौचालय उभारण्यात आले आहेत तर त्यांचं मेंटेनन्स सुद्धा करणं महत्वाचं आहे ज्यावेळी आपण एखादी नवीन इन्स्टिट्यूट स्थापन करतो तर ती इन्स्टिट्यूट स्थापन करताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते मात्र तिचं जर मेंटेनन्स नाही केलं तर तिचं स्थापन करण्याचा जो काही उद्देश आहे तो आपला गाठ आपण तो साध्य करू शकत नाही त्याच प्रकारे जे काही शौचालय स्थापन करण्यात आलं आहे तर त्यांचं मेंटेनन्स करणं सुद्धा काय आहे महत्त्वाचं आहे तर त्यांचं मेंटेनन्स हे दुसऱ्या टप्प्यामार्फत होणार आहे ग्रामपंचायतींमध्ये घन आणि द्रव कचरा यांचं व्यवस्थापन करणे आता आपण लक्षात घ्या आपण ही पहिली स्टेज होती की शौचालय बांधणे ठीक आहे आता आपण सेकंड लेव्हलला चाललो आहे स्वच्छतेच्या बाबतीत हायजीनच्या बाबतीत की जो काही आपला घन कचरा आणि द्रव कचरा आहे तर याचंसुद्धा व्यवस्थापन त्या ठिकाणी होणार आहे ठीक आहे स्वच्छ भारत मिशनसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांमधून रोजगार निर्मिती सुरू ठेवणे आता तुम्हाला माहिती आहे की मनरेगासारख्या स्कीममधून जे काही शौचालय बांधणी झालेली आहे तर यामुळे काय झालं आहे की ग्रामीण भागात राहणारे जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आणि रोजगार निर्मितीसाठी ही योजना खूप म ठरली आहे त्यामुळे सेकंड टप्प्यामध्ये सुद्धा ही स्कीम आपल्याला सुरू ठेवायची आहे यामध्ये घरकुलांसाठी वैयक्तिक शौचालयांना बारा हजार रुपये प्रोत्साहन सुरू ठेवायचं आहे आता फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवा बारा हजार रुपये प्रोत्साहन सुरू ठेवायचं आहे सामुदायिक व्यवस्थापिक सॅनिटरी कॉम्प्लेक्ससाठी ग्रामपंचायतींना आर्थिक मदत दोन लाख रुपयावरून तीन लाख रुपये करण्यात आले आता हा चेंज आहे हा खूप महत्वाचा आहे ठीक आहे लक्षात ठेवा जे सॅनिटरी कॉम्प्लेक्स आहेत ग्रामपंचायतींमध्ये तर त्याच्यासाठी आर्थिक मदत दोन लाख रुपयावरून तीन लाख रुपये आपल्याला करायची आहे आणि या ठिकाणी केंद्र आणि राज्याचा वाटा हा साठ ईस टू चाळीस असेल ठीक आहे म्हणजे साठास चाळीसचा त्या ठिकाणी अनुपात असणार आहे म्हणजे साठ टक्के हे केंद्र शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत आणि चाळीस टक्के खर्च हा राज्य शासनामार्फत केला जाईल ठीक आहे आणि जे काही हिमालयीन स्टेट्स आहेत तर ते त्यांच्या ठिकाणी हा खर्च नाईन्टी इट टू टेन चा असणार आहे ठीक आहे जे हिमालयीन स्टेट आणि केंद्र सरकारचे केंद्र शासनाचे प्रदेश आहेत त्या ठिकाणी नव्वद टक्के खर्च हा केंद्र शासनामार्फत आणि दहा टक्के खर्च हा स्थानिक शासनामार्फत केला जाणार आहे तर अशा प्रकारे आपण स्वच्छ भारत मिशनचा दुसरा टप्पा सुद्धा बघितला आता आपण बघूया पोषण अभियाना संबंधितचा पुढचा प्रश्न पोषण अभियानाच्या अंमलबजावणीत कोणते राज्य प्रथम आहे आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे डायरेक्ट हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो तर ऑप्शन आहेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तर आता आपण बघूया नेमकं पोषण अभियाना संबंधित कोणता अहवाल आला होता तर नीती आयोगाद्वारे हा अहवाल जाहीर करण्यात आला होता तर सप्टेंबर एकोणावीसच्या प्रगती अहवालानुसार पोषण अभियानाच्या सर्वांगीण अंमलबजावणीसाठी आंध्र प्रदेश हा देशात प्रथम क्रमांकावर आहे ठीक आहे लक्षात घ्या याचा आन्सर काय आहे आंध्र प्रदेश हे राज्य आहे ठीक आहे आता आपण बघूया पुढे अहवालाचे शीर्षक काय होते तर अहवालाचे शीर्षक होते ट्रान्सफॉर्मिंग न्यूट्रिशन इन इंडिया पोषण अभियान ठीक आहे लक्षात ठेवा अहवालाचं जे नाव आहे ते खूप महत्वाचं असतं एक्झाम हे डायरेक्ट ऑप्शनमध्ये विचारलं जाऊ शकतं ट्रान्सफॉर्मिंग न्यूट्रिशन इन इंडिया पोषण अभियान आता पोषण या शब्दाचा फॉर्म काय आहे तर पीवरून प्राईम मिनिस्टर लक्षात ठेवायचं आहे ओवरून ओव्हर रिचिंग एस वरून स्कीम फॉर आणि एच ए वरून हॉलिस्टिक एन वरून नरिशमेंट म्हणजे आता जर लक्षात ठेवायचं असेल तर पूर्ण नाव कसं लक्षात ठेवायचं प्राईम मिनिस्टर्स ओव्हर रिचिंग आणि शेवटचे दोन शब्द हॉलिस्टिक नरिशमेंट याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता हा जो पकवाडा दुसरा पकवाडा साजरा करण्यात आला होता तर हा आठ ते पंचवीस मार्च दरम्यान साजरा करण्यात आला होता ठीक आहे दोन हजार वीस आठ मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार वीस या दरम्यान पोषण अभियानाचा दुसरा पकवाडा साजरा करण्यात आला होता त्यामध्ये पहिले तीन मोठी राज्य आणि पहिले तीन लहान राज्य कोणती तर हे आता आपण बघूया पहिले तीन मोठी राज्ये होती आंध्र प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश मिझोरम सिक्कीम आणि नागालँड ठीक आहे तर आंध्र प्रदेश तुम्हाला माहिती आहे आंध्र प्रदेश या ठिकाणी त्याच्यावरती असलेला छत्तीसगड आणि त्याच्या लेफ्ट साईडला असलेला मध्य प्रदेश असं डायग्रॅमॅटिकली जर लक्षात ठेवलं तर आपलं हे लक्षात राहील त्याच्यानंतर मिझोरम सिक्कीम आणि नागालँड लहान राज्यांमध्ये मिझोरम हे राज्य प्रथम आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी चार स्कीम बघितल्या आपण फटकेत त्याची रिव्हिजन बघूया पहिले आपण बघितलं सुपोषित महा अभियान ओम बिर्ला यांच्या हस्ते कोटा या ठिकाणी एक मार्च दोन हजार वीस या दिवशी उद्देश होता भारताला कुपोषण मुक्त बनवणे कधीपर्यंत तर दोन हजार बावीस पर्यंत ठीक आहे हजारहून अधिक महिलांना एक महिन्यासाठी मोफत भोजन आणि सतरा किलोचं संतुलित आहार किट आहे फॅक्च्युअल डेटा आहे लक्षात ठेवायचे फॅक्च्युअल डेटा प्रति कुटुंब फक्त एका व्यक्तीसाठी ठीक आहे एक मार्च ही तारीख आहे सुपोषित महा अभियानाची आता आपण बघूया टीच फॉर ट्रायबल याच्यामध्ये काय होणार आहे तर आदिवासींना उद्योजकता कौशल्य प्रदान करण्यात येणार आहे आणि कोणत्या दोन आय आय टीज आहेत त्या ते आहेत एक आहे लखनौ आणि दुसरी आहे आपली खडगपूर ठीक आहे त्याच्यानंतर तीस दिवसांचा क्षमता बांधणी कार्यक्रम हा तीस दिवसांचा त्यांचा कोर्स असणार आहे आणि एकोणावीस मार्च या दिवशी ट्रायफेडने सुरू केलेला आहे स्वच्छ भारत ग्रामीण दुसरा टप्पा खालीलपैकी कोणत्या वर्षांदरम्यान असेल तर तो असेल वीस ते पंचवीस या दरम्यान आता आपण बघूया वीस ते पंचवीस या दरम्यान असेल तो चार मार्च दोन हजार वीस या दिवशी ही स्कीम चालू करण्यात आली आहे ती आहे गजेंद्रसिंग शेखावत यांच्या मार्फत आणि हे लक्षात ठेवा की बारा हजार रुपयाचं प्रोत्साहन देण्यात येतं आणि जे सॅनिटरी कॉम्प्लेक्स आहेत त्यांच्यासाठी जी मदत होती ती दोन लाख रुपयावरून तीन लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे आणि राज्यांचा वाटा सिक्स्टी टू फोर्टी आहे म्हणजे ही कोर स्कीम आहे ठीक आहे लक्षात ठेवा ज्या स्कीमचा वाटा साठास चाळीस असतो त्या स्कीमला कोर स्कीम म्हटलं जातं आता आपण बघूया पोषण अभियान तो जो रिपोर्ट होता तो नीती आयोगामार्फत देण्यात आला होता आणि त्यामध्ये आंध्र प्रदेश हे मोठ्या राज्यांमध्ये प्रथम होतं अहवालाचं शीर्षक होतं ट्रान्सफॉर्मिंग न्यूट्रिशन इन इंडिया पोषण अभियान आणि पोषणचा फुलफॉर्म आहे प्राईम मिनिस्टर्स ओवर रिचिंग स्कीम फॉर हॉलिस्टिक नरिशमेंट आणि याचा दुसरा पकवाडा आठ ते पंचवीस मार्च दरम्यान साजरा करण्यात आला होता आणि मोठ्या राज्यांमध्ये जसं की आपण सांगितलं आंध्र प्रदेश त्याच्यावर छत्तीसगड आणि त्याच्या डाव्या साईडला असलेलं मध्य प्रदेश आणि लहान राज्यांमध्ये मिझोरम सिक्कीम आणि नागालँड तर मित्रांनो आपण चार स्कीम या या सुद्धा या ठिकाणी अभ्यासल्या आणि आपण यामध्ये त्यांची सुद्धा बघितली जर तुम्हाला काही या ठिकाणी फीडबॅक देऊ वाटला तर तुम्ही कमेंट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच